बातमी नाशिक मधून। नाशिक मध्ये गणपती विसर्जन मिरवणूक ही सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे आणि ज्या मंडळाची मिरवणूक रेंगाळेल त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत। गणपती मंडळ आणि पोलिसांच्या झालेल्या बैठकीमध्ये हा एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। सकाळी 11 वाजता मिरवणुकांना सुरुवात होईल आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ज्या मिरवणुका असतील त्या लवकर लवकर पुढे न्याव्या लागतील, कारण जी मिरवणूक रेंगाळेल त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत। नेमका निर्णय काय झालाय बैठकीमध्ये प्रांजल कुलकर्णी आपल्याला सांगतात। प्रांजल कविता, गणपती मंडळ आणि पोलिसांची बैठक नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये आज घेण्यात आली होती। गणपती विसर्जन मिरवणूक जी असते मुख्य मिरवणूक, त्या पार्श्वभूमीवरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। जवळपास 2 तास ही बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये खरं तर अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या, जसं की म्हणजे अनेक मंडळांना वेळे 10 वाजेची जी वेळ ही देण्यात येते पोलिसांकडून, ती वेळेचं पालन होत नाही, त्यामुळे अनेक मंडळांना मिरवणुका आपल्या काढता येत नाहीत आणि ही सर्व परिस्थिती बघता विसर्जन मिरवणुकीतील जे मानाच्या गणवेचे क्रमांक असतात ते बदला अशी देखील अनेक मंडळांनी मागणी ही केली होती। मात्र अखेर एकमताने काही निर्णय घेण्यात आलेत। यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय असं म्हणावं लागणार आहे की जी विसर्जन मिरवणूक दुपारी 1 वाजता सुरू होते ती आता 11 वाजता सुरू होणार आहेत। यासोबतच विशेष म्हणजे ज्या मंडळांची मिरवणूक रेंगाळेल, ज्यांच्या मिरवणुकीमुळे उशीर होईल मिरवणुकीला, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहेत। डीसीपींनी हा इशारा देखील दिलेला आहे। यासोबतच स्वागत करण्यासाठी मंडळ पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर जाणे टाळावे असे देखील सूचना देण्यात आल्या, विविध सूचना करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून मिरवणुका रेंगाळू नयेत आणि लवकरात लवकर विसर्जन पूर्ण व्हावं। धन्यवाद प्रांजल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।